नमस्कार. लोकमानसाचा महाउत्सव अर्थात पुण्याचा गणेशोत्सव. गणेशोत्सव विविध कारणांनी चर्चेमध्ये असणारा एक विषय आहे. कोणती कोणती कारणं असतील तर गणपतीच्या मूर्ती असतील, विसर्जनाची मिरवणूक असेल. या मिरवणुकीमध्ये काही वर्षांपूर्वी स्पीकरच्या आवाडव्य भिंतींनी त्रस्त झाले होते हजारो लाखो गणपती बाप्पाचे भाविक. या स्पीकरच्या मोठमोठ्या भिंती बाजूला सारून आपली परंपरा जोपासणाऱ्या ढोलताशा पथकांची एंट्री गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत झाली आणि त्याला एक वेगळंच रूप लाभलं. बघता बघता ढोलताशा पथकांची पुण्यातली संख्या खूप वाढली. या ढोलताशा पथकांचं काय महत्त्व आहे, काय त्यांची भूमिका आहे हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या भागामध्ये. आज आपण भेटणार आहोत पुण्यातल्या नादब्रह्म ढोलताशा पथक ट्रस्टचे अध्यक्ष, आमचा तरुण मित्र कमलेश कामठे याला. कमलेश नमस्कार. नमस्ते. जय गणेश. जय गणेश. कमलेश, तुझं खूप मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. पुनीतदादा बालन श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टची ही कन्सेप्ट आहे. गणपती उत्सवाशी संबंधित वेगवेगळ्या घटकांची आम्ही गप्पा मारतोय वेगवेगळ्या एपिसोड्समधनं भागातनं. तुझं स्वागत आहे. मला एक उत्सुकता आहे या नादब्रह्म ढोलताशा पथकाच्या माध्यमातनं तर गणपतीशी जास्त तुझी जवळीक झाली, पण पहिल्यांदा गणपती उत्सवाशी तू कधी जोडला गेलास? सन 1993 माझं सुरुवातीचं पथक म्हणजे हे शाळेय पथक असायचं शाळेचं, तेव्हा 5 पथकं होती पुण्यामध्ये. त्यामध्ये विमलाबाई गरवारे, स्वरूप वर्धिनी, ज्ञान प्रबोधिनी, रमन बाग आणि नुमोवी. तुझी शाळा कोणती होती? नुमोवी. बर. आणि नुमोवीमध्ये मी इयत्ता 5वीला आलो तेव्हा आला आम्हाला फाळके मास्तर म्हणून सर होते, ढोलताशा शिकवायचे. ते वर्गात आले कोण इच्छुक आहे, मग मी हात वर केला. कारण आपण चौकातल्या मंडळाला ढोलताशा वाजवतो, मला आपण इथं वाजून बघूया. त्या हिशोबाने आम्हाला घेतलं, आम्ही आम्हाला खाली नेऊन सराव आमचा त्यावर चालू आला. तसं आमची ढोलताशाला माझे एक नाळ जुडली येईल. वा 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 वा. हे तुझं वाद्य काय, ढोल आहे का ताशा? मी तसं दोन विभाग बघतो, एक ध्वज विभाग म्हणजे मला इयत्ता 5वीपासून पहिलं ध्वजाला घेतलं. कारण माझी हाईट असल्यामुळं मी ध्वज, स्टॅमिना माझा खूप होता, स्विमिंग करत असल्यामुळं स्टॅमिना असल्यामुळं मला सर म्हणजे तू 2-3 वर्ष ध्वज कर, मग त्यानंतर ढोला दे. तसं मी पहिलं ध्वज घे. ध्वज पथकामध्ये तू होतास आणि मग नंतर ढोलावरती कॉन्सन्ट्रेट केलं. पण या वाद्यांमध्ये कठीण वाद्य कोणतं आहे का प्रत्येक वाद्यच कठीण आहे? नाही, कठीण वाद्य म्हणलं तर त्याला ताशाच असतो. ताशा हा कठीण वाद्य आहे थोडं, कारण त्याला वाजवणं हा नॉनस्टॉप असतो. ढोलवाला जर थांबू शकतो पण ताशावाला थांबू शकत नाही. बरं. ध्वजवाला रिप्लेस होऊ शकतो पण ताशावाला होऊ शकत नाही. हो, म्हणून ताशाचं महत्त्व खूप महत्त्व, किंवा ताशाचं ताशा वाजवणाऱ्यांना फार जपत असतं. जपायला त्यांचा लय, त्यांना लय भरून त्यांना जपावं लागतं. हो. वा 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 वा. नादब्रह्मनी कोणत्या कोणत्या गणपतीच्या पुढे किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्या देवस्थानांच्या समोर आपली सेवा रुजू केलेली आहे? आपण 2011 नादब्रह्ममध्ये आहोत. त्या हिशोबाने आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाई वाजवलं आहे. सुवर्णयुगचे दहीहंडी 2011 आत्तापर्यंत वाजवत आलेलो आहे. वा. त्याच्यानंतर मंडई गणपती वाजून झालेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण 3 वर्ष आलो पुनीतदादांच्या ह्यानी, आपण भाऊ रंगारी पण या सेवेत त्यांनी आपल्याला रुजू करून घेतलेला आहे. वा वा. तसे असे भरपूर मंडळ आहेत की 2011-14 आम्ही अक्कलकोटला गुरुपौर्णिमेचं अन्नदान छत्राचं वर्धापन दिन वाजवलेलं आहे. बरं 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 बरं. या व्यतिरिक्त कोणत्या देवस्थानांसाठी वादन केलेलं आहे का? असं म्हणता येईल कोल्हापूरच्या एक देवीचं आपण वादन केलं होतं चैत्र पौर्णिमेला. बरं. त्याची पालखी निघते. हो. जेव्हा खंडोबाचा ज्योतिबाचा उरुस असतो त्यावेळेस ते एक आठवणीतली एक सुपारी आहे आम्हाला भरपूर. वा. या ढोलताशा पथकाचं वादन गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये किंवा प्रतिष्ठापनेच्या दिवशी करताना आव्हानं काय काय असतात? आव्हानापेक्षा सर्वात सकाळी म्हणजे सगळ्या मुलांच्या घरी गणपती बसलेला असतो आणि आम्हाला सगळ्या मुलांना इच्छुकता असते की सकाळचा जो मानाचा 3रा गणपती पुण्याचा राजा गुरुजी तालीम त्याचं वादन आम्हाला मिळावं म्हणून मुलांची धावपळ असते आणि जास्त सकल तिकडं असतो. त्यामुळे आम्हाला मुलांना खूप जपावं लागतं कारण बाहेरच्या पण भरपूर मिरवणूक असतात. आपल्याकडं ॲक्च्युली आपल्याकडं 4 ग्रुप असतात, त्या 4 ग्रुपमधला 1 ग्रुप फक्त मानाच्या गणपतीला वाजला होत. बरं. त्यामुळे बाकीच्या 3 जणांना आम्हाला सांभाळायला त्यांना एक ठिकाणी घेऊन त्यांना हे करावं लागतं कारण सगळ्यांची इच्छा असते की आम्हाला गुरुजी तालीम वाजवायचं. बरं. त्या हिशोबाने आम्हाला त्यांना थोडंसं त्रासदायक होतं, मग रडारडी मुलं थोडंसं त्यांना सांभाळून घ्यावं लागतं.
आता नादब्रह्ममध्ये किती वादक यावर्षी रजिस्टर झाले? यावर्षी आत्तापर्यंत कालपर्यंत आम्ही आमचं रजिस्ट्रेशन बंद केलं, 427 आकडा नवीन मुलांचा आलेला आहे आणि आमची जुनी मुलं आहेत ते 325 पोर आहेत ते आहेत. हो, जवळजवळ 800 आकडा झालेला आहे. याच्यामध्ये कोण कुठल्या कुठल्या क्षेत्रातले लोक आहेत? वय यावर्षी आम्ही ठरवलं होतं की मुलींना घ्यायचं नाही, पण ज्या मुली आल्या त्या रिक्वेस्ट करून बोलायला लागल्या. यावर्षी मग आम्ही तो नियम शिथिल करून वयाच्या 8व्या वर्षापासून ते आत्तापर्यंत आम्हाला 54 वर्षाच्या मावशी आल्यात आमच्या. हो, त्या म्हणल्या मला 21-inch ढोल मिळला तरी चालेल, मी तो वाजवणार आणि ते आत्ता पण सराव करतात. हो, वा 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 वा. या मिरवणुकीमध्ये लक्षात राहील असा आनंदाचा किंवा अभिमानाचा क्षण कोणता आहे? मागच्या वर्षी लक्षात राहील म्हणून गुरुजी तालीम जी 8 तास चालली मिरवणूक, त्याचा खूप मजा येते. आणि रात्री जेव्हा भाऊ रंगारी लक्ष्मी रोडला आला तेव्हा पुनीत दादा नाचायला आले आणि तेव्हा ते गुलालाचं पोतं आमचे विश्वस्त आहेत विशाल सर, त्यांनी जे गोल फिरवलं तो क्षण आत्ता पण तुम्ही रील बघू शकता किंवा फेसबुकला, तो आनंद बघण्यासारखा होता की शेवटची मिरवणूक आहे आणि सुरुवात गुरुजी तालीम, तिथला गुलाल आणि हा गुलाल दोन्हींची आम्हाला या मागच्या वर्षीची आठवण ही कायमस्वरूपी राहणार. वा 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 वा. नादब्रह्मनी सोशल कमिटमेंट, सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतनं काही काम केलं आहे का, त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. आता आपण सदर लॉकडाऊनमध्ये जो 108 दिवसाचा एक पिरियड होता, त्या पिरियडमध्ये माझं घर, मी राहायला रामेश्वर चौकात असल्यामुळे शेजारी देवदासींची घरे त्यांचे पण हाल चालले होते. आपल्या इथनं रोज आपल्या पथकातर्फे आणि एक आदिमाया प्रतिष्ठान ट्रस्ट म्हणून आहे त्याचा अध्यक्ष आहे मी, त्या ह्याने आम्ही रोज शिधा घेऊन गोळा केला, रोज आपल्या घरातलं 40 किलोची खिचडी शिजवून आपण त्यांना रोज देत होतो. 108 दिवस दिले, त्यानंतर रायगडला जो पूर आला तर आम्ही सगळे म्हणत होतो की आपण इकडनं सामान त्यांना देऊ, ते न करता आपली 25 मुलं टीम घेऊन टेम्पोतच बसून आम्ही कमीत कमी 1.5 लाखाचं सामान, त्यात लेडीजचं सामान भरपूर होतं कारण तिकडं आम्हाला रिक्वायरमेंट आली होती. आमच्या पथकाचे एक विश्वस्त होते गाडेकर म्हणून, त्यांच्याकडनं आम्हाला रिक्वायरमेंट आली की लेडीजचे खूप प्रॉब्लेम चालले आहेत, त्याप्रमाणे सगळं ते सामान घेऊन आम्ही त्यांच्या दारात जाऊन घरोघरी जाऊन त्यांच्या हातात दिलेले. हो, वा वा वा. कमलेश, तू इथं आलास आणि आमच्याशी एकदम मनमोकळ्या गप्पा मारल्यास, ढोलताशा पथकाचा रोल काय असतो ते सांगितलंस, तुमच्या कामगिरीबद्दल बोललास, सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेबद्दल बोललास, नादब्रह्म ढोलताशा पथकाचा नाद असाच चिरंतन गुंजत राहो ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. थँक्यू गणेश, धन्यवाद. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजवरती बघत रहा लोकमानसाचा महाउत्सव, पुण्याचा गणेशोत्सव.